औरंगाबाद महानगरपालिकेने हातगाडी विरोधामध्ये मोहीम राबवली असून या मोहिमेविरुद्ध हातगाडी चालक तसेच मालकांनी विरोध दर्शवला आहे. कॅनॉट प्लेससह औरंगाबाद शहरामध्ये विविध ठिकाणी आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हातगाडीवरती विविध सामानांची विक्री ही केली जाते. परंतु महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे तसेच हातगाडी हटाव पथकातर्फे औरंगाबाद शहरातील विविध अनधिकृत हातगाड्यांवरती कारवाई करण्यात आली. त्याचेच पडसाद कॅनॉट परिसरामध्ये सुद्धा आढळून आले. कॅनॉट परिसरामध्ये हातगाडीवरील माल हा रस्त्यावरती फेकून हातगाड्या उचलून नेण्यात आल्या. ये तर हमारा नुकसान हो रहा, मालों का नुकसान हो रहा, बोले नहीं कुछ नहीं. एक तो पहले ये टाइम नहीं उनका आने का, शाम का, और आए हमारे मालों का नुकसान कर दिए. ये रोज का हो गया सर, एक दिन का नहीं. ये माल जो लेके जा रहे सर, वो खा रहे, वो दे रहे नहीं वापस, वापस दे रहे नहीं सर. परेशान है, पेट भर के खाते साहब. हम हमेशा ले जा रहे माला, माला ले गए तो माल नहीं दे रहे, खा जा रहे पूरा. अब हमने बाल बच्चों को क्या खिलाना, क्या करना बोलो. 10 से 12 जनों गाड़ी लगाते साहब यहाँ पे, सबके बच्चे कच्चे पलते साहब यहाँ पे. तो ये रात में गाड़ी लेने आते हैं, दिन में नहीं आते क्या? दिन में भी आते. इसके पहले मेरी एक अंजीर की पार्टी ले गए, अंगूर की पार्टी ले गए, और खाली पार्टी. आप सड़क पे फेंक रहे, आप कुछ नहीं कर रहे? क्या करेंगे साहब, गरीब आदमी है, किसको बोलेंगे किसको साहब. सुनने वाला तो होना कोई गरीब की, तो बोलेंगे. मैं यहाँ पे 10-12 साल से करता साहब, 12 साल से कंपल्सरी है. बैंक वालों की कोई तकलीफ नहीं है. यामुळे व्यापारी तसेच हातगाडी चालकांनी रोष व्यक्त केला आहे.